2014 ते 2019 ही जी काही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यावेळेच्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त सरकारनं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवलेला होता आणि ज्यावेळेला महाराष्ट्र सरकारला पहिल्या 4 वर्षामध्ये प्रचंड हजारो कोटी रुपये या योजनेवरती खर्च केल्यानंतर काही आर्थिक अडचणीमुळे काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये अडचणी आलेल्या होत्या आणि मग 2018 आम्ही विधानसभेमध्ये असा निर्णय घेतला की आता एशियन डेव्हलपमेंट बँक ही जी एक मोठी बँक आहे आपल्या देशातली तिच्याकडनं अर्थसहाय्य घेऊया कमीत कमी व्याजदरानं आणि त्याच्यामधनं काही रस्त्यांचे कामं महाराष्ट्रामध्ये आपण बसवूया. तेवढ्याला मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्या वाट्याला फार मोठा निधी उपलब्ध झाला. युगायुगाना पुढे महाराष्ट्र विधानसभेचा मी उपाध्यक्षही झालो आणि त्यावेळेला मी जो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला सादर केलेला होता त्याच्यामध्ये पारनेर तालुक्यातली 6 गावं होती आणि नगर तालुक्यातली 3 गावं होती आणि 11,93,31,000 रुपयांचा हा प्रस्ताव त्यावेळेला एशियन डेव्हलपमेंट बँकेनं तत्वत मंजूर केलेला होता. पुढे निवडणुका झाल्या, आचारसंहिता त्याच्या अगोदर लागली, सरकार बदललं, नंतर आलेला 1.5 वर्षामधला हा सगळा कोरोनाचा कालावधी, या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा प्रस्ताव मागे पडला. पण मी जरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो होतो तरी देखील हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकारनं पूर्णत्वाला न्यावा. कारण काही पारनेर नगर मतदारसंघाचा विषय नाही, संपूर्ण राज्यातनं जे काही रस्ते आपण एशियन बँकेला दिले होते, एशियन डेव्हलपमेंट बँकेला, आणि शेवटी काल त्याच्या संदर्भातले कार्यारंभ आदेश हे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाले. त्याच्यामध्ये पारनेर नगर मतदारसंघातून मी जी काही रस्त्यांची कामं सुचवलेली होती त्याच्यासाठी देखील मोठा निधी 11,93,31,000 रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याच्यामध्ये मावळेवाडी आपल्या वाडेगावांची, मावळेवाडी ते गावठी वस्ती रस्ता 4 किलोमीटर 2,79,00,000, आस्तगाव धोकटी ते आमलेवस्ती रस्ता 1,50,00,000, जामगाव ते सारोळा आडवाई रस्ता 82,15,000, जामगाव साठेवस्ती ते लुणी हवेली रस्ता 1,86,00,000, राज्यमार्ग 58 ते हनुमानवाडी रस्ता 2,38,00,000, 1,58,00,000, राज्यमार्ग 222 ते धोत्रे खुर्द जवळपास 2,36,00,000 हे पारनेर तालुक्यातल्या रस्त्यांनाच्या कामांना कार्यारंभ आदेश मिळाला आहे. मान्यता माझ्या काळामधलीच आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेनं तत्वतः मान्यता दिल्याच्या पत्राच्या प्रती बँकेकडं, सरकारकडे आणि माझ्याकडे उपलब्ध आहेत. नगर तालुक्यामध्ये कामरगाव ते विठ्ठलवाडी हा एक रस्ता त्यावेळी मला दादा पाटील खेडकेंनी सुचवला होता, त्याला 2,24,00,000 रुपयाला मंजुरी मिळाली. निमगाव वाघा ते कापसेवस्ती रस्त्याला 92,96,000 रुपये त्या ठिकाणी त्या कामाला मंजुरी कार्यारंभ आदेश मिळाला. आणि सारोळा कासार ते दरेमाळा हा रस्ता सारोळे कासारच्या ग्रामस्थांनी त्यावेळी मला सुचवला होता, त्यालाही 1,06,59,000 रुपयांचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला. त्याचे वर्क ऑर्डर पण झालेले आहेत, कार्यारंभ आदेशही त्याचे निघालेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये आता त्याची सुरक्षा अनामत एकदा कॉन्ट्रॅक्टरनी भरली, कारण त्याला कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सुरक्षा अनामत भरण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी दिला जातो. त्या 14 दिवसांच्या कालावधीमध्ये जे लोक जे कॉन्ट्रॅक्टर याच्या संदर्भातला हा हे डिपॉझिट भरतील त्यांना कार्यारंभ आदेश त्या ठिकाणी वितरित केला जाईल आणि या कामांना सुरुवात होईल. मला आनंद आहे की त्या काळामध्ये मी दिलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाल्यानंतर मी आमदार नसतानाही एवढा मोठा निधी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये काम करत असलेल्या सरकारनं आठवणीनं या रस्त्याच्या कामांना मंजुरी प्रदान केली आणि कार्यारंभ आदेशावर देखील स्वाक्षरी होऊन ते कार्यारंभ आदेश आता खाली प्राप्त झालेले आहेत. मला निश्चितपणानं आमदार नसताना देखील कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडे आणता येऊ शकतो हे या निमित्तानं तालुक्यातल्या आणि नगर तालुक्यातल्या आणि पारनेर तालुक्यातल्या जनतेला पाहायला मिळालं. मी ज्या ज्या रस्त्यांच्या कामांसाठी हा निधी प्राप्त झाला, ज्यांना या गावांचे रस्ते डांबरीकरणानं जोडले गेल्यानंतर त्याचा फायदा होणार आहे, त्या सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।